नालासोपारा में जर्जर इमारत की तोड़क कार्रवाई में बड़ी लापरवाही, तला बड़ा हादसा। वसई विरार में जहां एक तरफ दही हांडी मनाई जा रही है, वहीं दूसरी ओर मनपा के ठेकेदार कुछ परिवार पर आफत ले आए हैं। जी हां, नालासोपारा अलकापुरी से मनपा के ठेकेदार द्वारा लापरवाही करने की खबर सामने आई है। आपको बता दें कि वसई विरार मनपा द्वारा अति धोखादायक इमारतों पर कार्रवाई की जा रही है। वहीं इन अति धोखादायक इमारतों को धराशायी करने के लिए ठेकेदारों को ठेका दिया जाता है, परंतु कभी कभी जर्जर इमारत से निकलने वाले भंगार के लालच में ठेकेदार इमारत के अगल बगल के मकानों पर भी ध्यान नहीं देते। वहीं मनपा प्रभाग अंतर्गत आने वाले अलकापुरी स्थित एक जर्जर इमारत पर मनपा के ठेकेदार द्वारा तोड़क कार्रवाई की जा रही थी, परंतु इस बीच आसपास बने चौल पर सुरक्षा की दृष्टि से कोई भी बंदोबस्त नहीं किया गया था, जिसके चलते इमारत पर कार्रवाई के दौरान दो मकानों के पतरे टूट गए, बड़े बड़े ईंटें घरों पर गिरे। गनीमत रही कि इस हादसे में किसी की मौत नहीं हुई, जिसको लेकर स्थानियों ने मीडिया को जानकारी दी। वहीं ठेकेदार की लापरवाही के चलते एक शौचालय व एक दुकान भी क्षतिग्रस्त हो गई। वहीं इस मामले में बबीवा के पूर्व नगर सेवक चंद्रकांत गोरीवले ने जानकारी दी। आपको बता दें कि इतनी बड़ी घटना घटने के बावजूद घटनास्थल पर न ही प्रभाग के सहायक आयुक्त उपस्थित रहे और न कोई अन्य अधिकारी, बल्कि इस घटना के बाद मनपा का ठेकेदार जेसीबी के साथ फरार हो गया। क्या ठेकेदार द्वारा की गई लापरवाही से गरीबों के हुए नुकसान की भरपाई मनपा द्वारा की जाएगी? ये एक बड़ा सवाल बना हुआ है। पेश है नालासोपारा से मयंक रावत की रिपोर्ट। आपको कब पता लगा कि यहाँ पे? मेरे को अभी शायद दो घंटा पहला मालूम पड़ा। यहाँ के जो सेलर है उन्होंने फोन किया था कि दादा ऐसा ऐसा हुआ, तो मैं तुरंत इधर आया। उधर तुरंत नगर पालिका के अपने सहायक आयुक्त वनमली सर उनको फोन किया, महेश पाटिल है उनको फोन किया, एक अपना चिन्मय वर्कर है उनको फोन किया। अभी तक मतलब नगर पालिका कोई आदमी आया नहीं है। आज एक अच्छी मतलब थोड़ा सा ये है कि उनका जीवित हानि हुआ नहीं है। जो स्लैब उनका जो गिरा है उसका पथरा और उसका रूम का पूरा डैमेज हुआ है। जो बाजवे उनका किचन उसका पत्रा बाजू का जो ये उनका भी गैस वाला है उनका ये हुआ है। दुकान वालों का अपना नगर पालिका टॉयलेट का पूरा ये किया था। एक्चुअली उसने जो जेसीबी लगाया था वो गलत लगाया था। एक्चुअली जेसीबी लगा के काम करने की तो जगह है ही नहीं है, क्योंकि बाजू में बिल्डिंग है, बाजू में चाली है, बाजू में सब कुछ था। आप ये कह सकते हो कि जो आसपास जो घर बने हुए थे उनकी सुरक्षा व्यवस्था का कोई भी ध्यान नहीं रखा? कम से कम मेरे को लगता है तीन महीने से मैं उनको बोल रहा हूँ, आप लोग ये तोड़ रहे तो उसका जाली जो आता है वो बांधो, क्योंकि इन्होंने एक ऐसा गलती इधर किया था अलकापुरी में सर्वे नंबर 111 में लक्ष्मी निवास बिल्डिंग तोड़ते समय वो आता था, नगर पालिका कॉन्ट्रेक्टर भाग गया, बाद में उस बिल्डिंग वाले को खुद तोड़ना पड़ा और बाद में उन लोगों का खर्चा 6 लाख का कर किया, बाकी नगर पालिका आधा छोड़ के भाग गई थी। माझं नाव स्वप्नाली अल्पेश रखते आहे। आमच्या बाजूच्या व्हाईट बिल्डिंगला नोटीस दिलं होतं पण आम्हाला काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे आमच्या घरचं भरपूर नुकसान झालंय की आम्हाला मिळून भरपाई करून द्या। जमीन पर कब्जा मारला। काय नाव आपलं? काशीनाथ मारुती शेलार। काशीनाथ भाऊ काय झालं इकडे सांग। आज इथे मी आलो, मी नगरपालिकेत काम करतो, मी वसई विकास क्षेत्र महानगरपालिकेमध्ये, आणि मी आल्याच्या नंतर त्या लोकांनी जीसीबी लावला होता, तर जीसीबी लावलेला मी त्यांना बोललो वरती की जीसीबी चढवू नका, तर त्यांनी चढवला आणि मी तेवढ्यात मी घरी आलो, आणि घरी आल्याच्या नंतर हा अपघात जो असा घडला, हा अपघात घडला तर डायरेक्ट त्याने मी बोललो की हे तुम्ही असं हे जीसीबी हे करू नका, लावू नका, तर त्या लोकांनी ऐकलं नाही। आणि जसा मी गेलो, मी जसा आवाज आला तसा मी गेलो, आणि त्या आवाजाबरोबर मी गेल्याबरोबर मी जीसीबी वाल्याला मी बोललो की तू थांब इकडे साईडला जीसीबी घे, आणि तो मी आतमध्ये बघायला आलो मी कार रूमामध्ये काय नुकसान झाले, आणि तेवढ्यामध्ये तो जीसीबी वाला जीसीबी घेऊन निघून गेला। तर मी तो जो कॉन्ट्रॅक्टदार होता त्याचा मी नंबर घेतला मी, आणि त्याला मी आत्ता मी फोन केला, तो बोलतो मी पत्रे बित्रे म्हणलो पत्रे काय आतमध्ये नुकसान केवढी झाली ती बघ येऊन, आणि त्याच्यानंतर मी गोरिल्ले साहेबांना फोन केला, चंद्रकांत गोरिल्ले साहेब आपले नगर शोक, त्यांना मी फोन केला आणि त्यांना मी सांगितलं की असंशी एवढी नुकसान झाले तुम्ही आताच्या आता या। तर आमचे दोन रूम मध्ये नुकसान झाले। हा, दोन रूम आणि आमचा बाथरूम आणि ते साईडला जे दुकान आहे त्याचं। कोणाला काय मार लागले? मार लागला नाही म्हणजे कोण नव्हतं घरामध्ये म्हणून नशीब मार लागला नाही म्हणून आम्ही धावत पळत निघालो आम्ही, नाहीतर मोठी दुर्घटना होती। हा मोठी, हा जर घरामध्ये ते आता ती म्हातारी पण त्यांची जी आहे ती त्या घरामध्ये असती तर मग दुर्घटना झाली असती, पण नशीब ते बाहेर होते म्हणून त्यासाठी ते
दुर्घटना काय घडली नाही आणि यांच्या घरामध्ये काय हे रिक्षावरती असतात यांची मिसेस कामावर आणि एक पोरगा आपला बाहेर फिरत होता त्या हिशोबाने काय दुर्घटना घडलेली नाही पण ही एवढी नुकसान झाले ना फक्त बस एवढंच झाले नाही नोटीस आम्ही त्यांनी काय नाही दिली होती बाजूच्या बिल्डिंगला हा बाजूच्या बिल्डिंगला आम्ही धोकादायक होती म्हणून आम्ही नोटीस दिली होती नगरपालिकेमध्ये पण दिली आणि नगर सेवकांना पण त्यांना पण दिली आम्ही नोटीस नोटीस नाही दिली आता नाही आम लोक आमच्या चॅनल तर्फे मनपा आयुक्तांना आपण काय म्हणणार आयुक्तांना असं सांगायचं की हा जे नुकसान झालेले आमचे तर आम्ही काय करायचं याच्या पुढचा आम्हाला उपाय काय ते सांगा पावसाचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला याचा पुढचा उपाय बाकी काय करायचं आम्ही भरपाई बद्दल काय म्हणणार आम्हाला भरपाई म्हणजे आता हे एवढे नुकसान झाले तर ते आम्हाला भरपाई पाहिजेच.